सोमवारी अठ्ठावीस तारखेला आपण नामनिर्देशनपत्र फॉर्म भरणार आहोत आणि निश्चितपणानं लोकांमध्ये चांगलं विशा जल्लोषाचं आणि उत्त उत्साहाचं वातावरण आहे कारण त्याचं असं आहे की आज जी काही कामं आपल्या दहा वर्षात केलेली आहेत ते निश्चितपणानं लोकसमाधानी आहेत विविध प्रश्न जे आहेत ते प्रश्नसुद्धा जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के आपण ह्या विभागाचे सोडवलेले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं मतदारांमध्ये सुद्धा एक चांगलं वातावरण आहे आणि एक विश्वासही आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या वेळेला पुन्हा एकदा आपल्याला हॅट्रिक मारायचीच आहे पण ती मारताना लोकांसाठी मारायची आहे कारण मी नेहमीच सांगतो की मी जरी आमदार असतो तरी आपण सर्व आमदार आहात आपण माझा एकट्याचा फॉर्म भरायचा नाही तर आपल्या सर्वांचा फॉर्म भरायचा आहे कारण शेवटी मी फक्त प्रतिनिधी आहे बाकी आपण सर्वच मुख्य सर्व नागरिक आहात की ज्यांच्यामुळेच मी आज या ठिक इथपर्यंत आलेलो आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांना घे सोबत घेऊनच आत्तापर्यंत चाललेलो आहे आणि पुढे सुद्धा आपल्याला तसंच तसंच काम करायचं आहे आणि आपलं नक्कीच सगळ्यांना एकत्र येऊन आपल्याला कुर्ल्याचा विकास करायचा आहे uh, अठ्ठावीस तारखेला तुम्ही उमेदवारी अर्ज भरताय कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदारामध्ये जाणार आहात काय प्रामुख्याने मुद्दे असणार आहे तुमचे आता जवळ तुम्हाला सांगितलं की काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत पण आता म्हाडाची योजना आपण आणलेली आहे पण त्या अभय योजनेची अंमलबजावणी प्रत्येक सोसायटीला ओ सी भेटली पाहिजे ज्या प्रलंबित ओ सी राहिलेल्या इमारती आहेत तर त्यांचं ओ सी राहायचं काम राख रखडलेलं आहे त्याच्यासाठी मी अभय योजना आपण जी आणलेली आहे म्हाडातर्फे तर ती अभय योजना त्याची तातडीने अंमलबजावणी करायची आहे प्रत्येक सोसायटीला ओ मिळवून द्यायची आहे तर ते एक प्रयत्न आपण करणार आहोत आणि त्याच पद्धतीने चुनापट्टीला एक उड्डाणपुलाचं आपण हे केलेलं आहे सँक्शन केलेलं आहे तर तेसुद्धा पूर्णत्वास आणायचं आहे आपण बघितलं मी कामगारांना जवळजवळ पाच लाख ते एकोणीस लाखापर्यंत दोन हजार कामगारांना आपण जवळजवळ ही मदत जे मी शब्द दिला होता तो पूर्ण केला आणि जवळजवळ त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने त्या कामगारांमध्ये सुद्धा चांगलं वातावरण आहे पण त्याचबरोबर त्या चुनापट्टीमध्ये त्या मी कामगारांची जवळजवळ आठशे ते नऊशे घर आहेत चाळी आहेत तर त्यांचंसुद्धा रूपांतर घरामध्ये परमनंट स्वरूपात करायचं आहे तर ते साडेचारशे स्क्वेअर फिटाचं घर मोफत हे आपण त्यांना देणार आहोत आणि भविष्यामध्ये त्यांना चांगलं ठिका त्या ठिकाणी ते हक्काचं घर द्यायचं आहे आणि त्यासाठी माझा तो पाठपुरावा असणार आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आपण बघितलं असते सातत्याने मी त्या ठिकाणी सुशोभीकरणाची कामं करत असतो पण त्या ठिकाणी तीर्थ सर्कल बंद झाल्यामुळे तिथे युटर्नचा एक ब्रिज सुद्धा आपण सँक्शन केलेला आहे त्याचंही भूमिपूजन आपण आता शिंदेसाहेबांच्या हस्ते केलेलं आहे तर ते काम मला पुढे पूर्ण करायचं आहे कुर्ला स्टेशन कुर्ला स्टेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या रेल्वेमंत्र्यांच्या माध्यमातून आणि आज कुर्ला रेल्वे स्टेशन एक जसं पुढे वाशी नेरूळ जसं नवीन मुंबईमध्ये स्थानकं आहेत त्याच पद्धतीने अद्यापच स्थानक करण्याचा माझा संकल्प आहे आणि त्यासाठी तो निधीसुद्धा आपला सँक्शन झालेला आहे आणि मार्च फेब्रु एप्रिलमध्ये ते काम सुरू होणार आहे पण त्यालासुद्धा मूर्त स्वरूप द्यायचं आपल्याला आणि पूर्व पश्चिमचे सर्वच रस्ते हे चांगल्या रीतीने रुंदीकरण करायचे आहेत स्टेशनला येणारे आणि त्याचबरोबर वाहतुकीची जी समस्या आहे तीसुद्धा आपल्याला दूर करायची आहे मेट्रो टू बीसुद्धा आपल्या लवकरात लवकर चांगली सुरू करून त्याचंसुद्धा सुशोभीकरण त्या रस्त्यांचं आपल्याला पूर्ण करायचं आहे अशी बरीचशी कामं आपल्याला करायची आहेत कलेक्टर लँडचे विषय आहेत ते कलेक्टर mm. लँडमध्ये सुद्धा जे काही पुनर्विकासाचं आपण धोरण आणलेलं आहे त्याची अंमलबजावणी करायचे आणि सगळ्या प्रत्येक सोसायटीचा पुनर्विकास हा चांगल्या रीतीने कसा होईल त्यांना कशी मदत होईल सोसायटींना तर सुद्धा आम्ही बघणार आहोत